कापड घेतलेला आहे, तर बघा हा केवढा रुंदीचा कापड घेतलेला आहे, तर मी तुम्हाला सांगते ह्यात डबल फुल्स घेतलेला आहे, तुम्हाला मोजून दाखवते. ह्याची उंची आहे 9.5, तर परंतु आपल्याला 9 पाहिजे आहे. तर याचा पहिला सेंटर मी काढून घेणार आहे, तर 9 इंचाचं ह्याची उंची आहे आणि इथून पण 9. तर आपण राऊंडमध्ये 9-9 इंच फिरवायचं आहे. हाफ सर्कल झाल्यावर आपण त्या साईडला पण प्रेस करूया. अरे बघा हे अशा प्रकारे इथे आता तुम्हाला लाईट दिसते. मी डार्क करून घेतली आहे, डार्क करून घेतलेलं आहे मी आता. तर आता पहिला हे कट करायच्या आधी ह्याला पहिला पिन अटॅच करूया, म्हणजे आपलं कापड हलणार नाही. तर जिथून आपण ड्रॉ केलं आपण तसंच कट करणार आहोत. त्याच्यानंतर ह्याचा मधून पण, कारण ह्याला आपल्याला असे 2 पार्ट पाहिजे आहेत. तर मी आता 2 पार्ट रेडी करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मी रुंदी, आता मी हे उंचीला 6 घेतलं आहे, परंतु हे खूप जास्त झालं आहे. हे 3 इंच आपल्याला पाहिजे आहे. ह्याची रुंदी मी घेतलेली आहे 16, याचा डबल फोल्ड म्हणजे 32 आहे. त्याच्यानंतर तिसरं पार्ट घेतलं ते पण 32 आहे याची रुंदी, आणि उंचीला हे 3 इंच आहे. हे बघा ह्याचं मध्यभागी असं आपण सेंट्रल असं करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हाफ इंच असं आतमध्ये फोल्ड करायचं आपल्याला, टीप तयार करायची आहे. तर हे अशा प्रकारे आपले बंद तयार झाले आहेत. आता आपण जो रेडी त्याचा पुन्हा सेंटर काढून घेऊया. आणि सेंटरच्या या साईडला मी तुम्हाला पहिल्यांदा पिन लावून दाखवते. मी चुना टाकत आहे, मी 3 चुना टाकत आहे एक अंदाजे. या साईडला पण 3 चुना टाकायच्या आहेत, म्हणजे सेंटरपासून आपल्याला 3 चुना टाकायच्या आहेत. ह्या 3ही चुना आपण एका साईडला टाकून झाल्यात, म्हणजे टोटल 6 चुना टाकल्या आहेत. आणि आता आपण ज्या चुना टाकल्यात त्याच्यावरून आपल्याला सरळ टीप मारायची आहे. हे टीप मारले, जसं आपण एक पार्ट रेडी केला आहे तसंच आपण दुसरा पार्ट रेडी करायचा आहे. 2.5 इंच उंचीला आणि 10 इंच रुंदीला असं आपण कापड घेणार आहे 2, आणि असं डबल फोल्ड करायचं आहे, आणि इथून आपण सरळ टीप मारायची आहे. आपण असे दोन्ही रेडी करून घेऊया. त्यानंतर मी चैन घेत आहे, ती नॉर्मल चैन आहे. ती जी आपण फोल्ड बाजू आहे तीच चैनवर ठेवून अशा प्रकारे टीप मारायची आहे. मारताना चैन खाली करून घ्यायची आहे. मी चैन जरा मोठ्या साईजची घेतली आहे, तुम्हाला ॲक्युरेट 10 इंचाची भेटली तरी खूप होऊन जाईल. बघा एका साईडला मी हे कापड लावलं आहे, तसंच दुसऱ्या साईडला. पहिल्यांदा चैन बंद करून घेऊया. फक्त हे वरती खाली होऊ नये कापड ह्याचं लक्ष ठेवा. चैन ह्याच्यावर ठेवून ह्याच्यावरून सरळ अशी टीप मारून घेते. बघा आता हा पूर्ण कापड अटॅच केल्यावर आता ही चैन मध्यभागी आणून घेऊया आणि दोन्ही साईडला पण कापड आणि ते लॉक करून घेऊया, म्हणजे चैन निघणार नाही. त्याच्यानंतर आपण रेडी केलेले जे हाफ मून सर्कल होतं चुन्या देऊन ते सरळवर सरळ ठेवायचं आहे. बघा अशा प्रकारे, आणि त्याला पण अटॅच करून घ्यायचं आहे. 1/2 इंचावरून मी शिलाई मारते. बघा तुम्हाला ओपन करून दाखवते. अशा प्रकारे जसा एक पार्ट आपण या साईडला अटॅच केला आहे तसंच दुसरा पार्ट पण अटॅच करून घेऊयात. सेम सरळवर सरळ ठेवायचं आहे. तर आता हे दुसरा पार्ट पण आपण अटॅच करून झालेला आहे. आता आपण जे एक्स्ट्राची चैन आहे ती पहिल्यांदा कट करून घेऊया.
आता ही एक्स्ट्राची चेन कट झाल्यावर जिथे आपलं जे चेन आपण अटॅच केली त्या सेंटरला आपण हे बंद लावायचे आहेत. तर बंद आपण शिवून घेतलेले आहेत. फक्त बंद शिवताना इथे लक्षात ठेवायचं, हे खूप ह्याच्यावर खूप 3-4 वेळा टिप मारायचे, कारण हे बंद आहे, तुटले नाही पाहिजे. तर बघा, दोन्ही ठिकाणी मी खूप 4-5 वेळा लॉक इंटरलॉक केलं आहे. त्याच्यानंतर हे बंद लावून झाल्यावर जे परत सेंटर आहे ना आपलं, ती मी आता जी घेतली पट्टी त्याच्यावरूनच तुम्हाला दाखवते. जे चैनीचं सेंटर आहे तिथे आपण ठेवणार आहे, हे बघा. आणि तिथून आपण अशी अर्ध्या इंचावरून ती स्टिचिंग करणार आहोत. चैनीच्या कोणत्या पण एका पार्टच्या सेंटरपासून ही मी पट्टी लावत आहे. जिथे आकार आहे, जिथे आकार आहे तिथे आकारातच जोडायचं आहे. जर तुम्ही नवीन असाल तर ड्रॉ करून घ्या वाटलंच तर. माझ्याकडे पूर्ण 32 इंचाची पट्टी नव्हती म्हणून मी जोड लावून जोडली आहे. बघा, त्या जोडला असं एका साईडला करून अर्ध्या इंचावरून मी स्टिचिंग करत आहे, जोपर्यंत आपला दुसरा चैनीचा पार्ट येत नाही तोपर्यंत. तर हे बघा, आता हा दुसरा चैनीचा पार्ट आलेला आहे, मी बोट ठेवला आहे. त्यामुळे आता एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करायचं आहे. आता एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून दुसऱ्या चैनीच्या पार्टपर्यंत आपण हे लॉक करून टाकलं आहे. तर आपण आता एका साईडला जॉईंट केलेला आहे. आता त्याचा दुसरा पार्ट आपण दुसऱ्या अर्ध चंद्रगोलाला आपण जॉईंट करणार आहोत. फक्त हे 6 इंच जे आपण उंची घेतली आहे तिथे 3 इंच घ्यायचं, कारण बघा इथे जे कापड येतं तुम्हाला दाखवते ऍक्च्युली. हे बघा, तिथे टिप मारायच्या आधी इथे नॉचेस मारून घ्या, कारण इथे आपण आकार दिला आहे गोलाकार, तर नॉचेस मारून घ्यायचे आहेत. आता बघा, इथे जेव्हा मी दुसऱ्या चैनीच्या सेंटरला करते एवढा गॅप उरतो, त्यामुळे तो गॅप असा मला फोल्ड करावा लागतोय आता. म्हणून तुम्ही घेतानाच 3 इंच उंचीला घ्यायची आहे. आणि सेम जसं त्या साईडला आपण 1/2 इंचावरून स्टिचिंग केली आहे आकारात, तसे तिथे पण आकारात आपण 1/2 इंचावरून स्टिचिंग करायची आहे. पुन्हा इथे जेव्हा दुसरा पार्ट येतं सेंटरला, तेव्हा इथे परत अशी हाफ मध्ये चुन्नी टाकून फोल्ड करायची सेंटरला आणि स्टिचिंग मारायची. ती सगळी स्टिचिंग मारून झाली आहे. आता हे बघा, चेन पूर्ण ओपन करून या बॅगला सरळ करून घेऊया. तर बघा किती सुंदर बॅग दिसती आहे. ही बॅग तुम्हाला नक्की आवडेल. रिक्वेस्टसाठी जी खूप बॅग पॉप्युलर झाली आहे त्यालाही मी चेन कशी लावायची हे शिकवणार आहे. मी आशा करते यापुढे मी तुमचे सगळे व्हिडिओ बनवून तुम्हाला देत जाईल. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.